गुड मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. केंद्रातील तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे महाविकास आघाडी विरोधात भाजप असा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आणि त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त विधान, मलिक यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी यासारख्या मुद्द्यांमुळे या संघर्षाला अधिकच धार चढणार असल्याचं बोललं जात आहे. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या निमित्तानं थेट समोर येणार असल्यामुळे ठाकरे विरुद्ध भाजप असा जोरदार सामना सुद्धा या निमित्तानं रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सर्व संघर्षांमुळे राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होणार नाही याकडेही राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज सामान्य नागरिकांनी बोलून दाखवली आहे.